श्रीमन महागणाधिपतये नमः। जय जय राम कृष्ण हरे हरि, जय जय राम कृष्ण हरे। हरि जय जय राम कृष्ण हरे, राजा राम कृष्ण हरे, हरि राजा राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे। धर गोपाल नरद हा, गोवर्धन धर गोपाल नरद, गोकुल संकट हारी हारी, गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण, गोवर्धन धर गोपाल नरद हा, गोवर्धन धर गोपाल नरद, गोकुल संकट हारी हारी, गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे। शरणागत दीना, शरणागत दीना, शरणागत दीना, पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचने, सुख जाले सुख जाले सुख जाले सुख जाले सुख जाले सुख जाले सुख जाले। सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी। तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा।
सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आदर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, तो हा विठ्ठल वरवा, तो हा विठ्ठल वरवा, तो हा विठ्ठल वर, विठ्ठल वर, विठ्ठल वर, रघुपति राघव राजा राम, पति पावन सीताराम, 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 पुंडरीक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान श्री काशी विश्वेश्वर महाराज की जय, भगवान श्री हरिहरेश्वर महाराज की जय, मंगलमूर्ति मोरया, आयुष भावे दया गुण आग्रभ आयुष, आग्रभ आयुष भावे दया गुण माझिया सकला हरिचिया दास, माझिया सकला हरिचिया दास, गर्भ आयुष भावे दया कुणा, गर्भ आयुष कल्पनेची बाधा न हो कोणी गाळी, ही संत मंडळी सुखी आकल्प 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 आयुष भावे तया कुराकल्प आयुष, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी, माझिया विष्णुदासा भाविकासी, भाविकास भाविकासी आग्रभ आयुष भावे दया गुण, आ 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
दया सावे कल्याण आगर्भ आयुष पंढरीनाथ महाराज की। नामदेव महाराजांचा सेवेकरता घेतलेला अभंग। पांडुरंग परमात्मा प्रगट झाले, नामदेवांना सांगितलं प्रसन्न असमी वरम गृही काही मागा। नामदेव महाराज म्हणतात मला काय मागायचं, काही मागणे हे आम्हा अनुचित, आम्ही काही मागत नाही म्हणाले। नाही पण तर देखील तुला मागावंच लागेल। तेव्हा नामदेवांनी सांगितलं, देवा आम्ही जे मागू ना तेच द्यायचं, त्यात दुरुस्ती करायची नाही। दिलं माग, आकल्प आयुष्य व्हावे थया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा। अरे तुझ्याकरता माग, नाही नाही, हरीच्या दासांना कल्पापर्यंत आयुष्य दिलं। आणखीन काय हवंय, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो तथा असतो। आणि काय हवं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी। दिलं तर नामदेवा माझा एकशील, ही जी तीन कडवी जी लोकांकरता मागितलीस, आता एक कडव तरी तुझ्याकरता माग। अरे तुझ्याकरता मी प्रसन्न झालोय, देवा माझी भक्ती पाहून प्रसन्न झाला की माझा संसार प्रपंच पाहून प्रसन्न झालं, कशाकरता प्रसन्न झालं? अरे तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालोय, मग मी जे मागेन ना तेच द्या। नामा म्हणे तया सावे कल्याण, नामदेवा दुरुस्ती कर, नामा म्हणे माझे असं म्हण, नाही म्हणा शब्द गेला, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग तथास्तु। अभंगाचा अर्थ संपला, थोडस तपशिला चुरी, कल्पापर्यंत आयुष्य मागितलं कशा करता कोणाकरता? कारण संतांना इथे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमा करायची। ती ईश्वरनिष्ठ माणसं कशी असतात, चंद्रमेजे अलांचन मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो। मारतंड जे तापहीन, चंद्रमेजे अलांचन, चंद्रासारखे परंतु डागरहित असलेले, सूर्यासारखे तेजस्वी परंतु प्रखर नसलेले, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो। एक लक्षात ठेवा, सोयरा कधी सज्जन नसतो, पण सोयऱ्याशी जेवढं जवळचं नातं असतं ना तेवढं आमचं सज्जनांशी वाव। कल्पनेची बाधा कशा करता? काही काही वेळा असं होतं की एकदा भक्ती पूर्ण झाली, भगवान प्रकट झाले की नंतर मग काही भक्ती करायची काही आवश्यकता नाही। अशी जर का काही विपरीत कल्पना जर का मनामध्ये असेल तर ती भगवंत काढून टाका, हे मागणं मागित। कल्पनेची बाधा फार वाईट, ती होऊ नये याच करता तर नामदेव महत्वाचं मागणं मागतं। तिसऱ्या कडव्यात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी। हो अहंकार किती गोष्टींचा, कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्तथा प्राधान्येन मनुष्याणां सप्तैते मदहेतवः। सात गोष्टी अहंकाराला कारणीभूत आहेत। पहिली गोष्ट कुळ, कुलम, ज्या कुळात जन्माला आले त्या कुळाचा अहंकार। एक देशपांडे नावाचे गृहस्थ होते, बुवा मी बाजीप्रभूंचा वंशज आहे, त्यांनी जे काम केलं ना तेच काम मी सध्या करतो। म्हटलं काय करता, कुठे पावनखंड चित्रपटात काम करता, बाजीप्रभूंचं काम? नाही नाही म्हणाले, ज्याप्रमाणे त्यांनी मोगलांचं सैन्य थोपवून धरलं तसंच मी देखील हात पुढे केला की माणसं मागे उभी राहतात। म्हटलं नक्की काय करता, केलं की मी स्टेशनला TC आहे। अरे कुठे बाजीप्रभू आणि कुठे तू? वित्तम पैशाचा अहंकार, चार पैसे मिळाले की माणूस जराचा उंचट असा करून जरा चालतो बघा, पण दो दिन की चांदणी फिर अंधेरी राहते, काय त्याला उपयोग आहे? कुलम वित्तम श्रुतम शिक्षणाचा अहंकार, आई शिकलेलं नाही, पोरगं शिकलेलं, जेवायला बसले आई विचारते भात हवाय का वाढू का,
तो म्हणतो इनफ इनफ. हे बघे हे इनफ इनफ मला काही कळत नाही, साधं सोपं मराठीत बोल की मला समजलं पाहिजे की नाही. पण शिक्षणाचा अहंकार, कुलम वित्तम श्रुतम रूपम, माणसाला रूपाचा अहंकार असतो पण रूप सौंदर्य हे जाणार आहे. जवानी तो जवानीचे रिवानी नथी, गुजराती आहे जरा, पण ऐकायला काही हरकत नाही. जे जे चांगलं आहे ते आपण घेतलंच पाहिजे. तारुण्य जाणार आहे, जे गेलं परत येणार नाही ते तारुण्य, आणि जे आलं जाणार नाही ते वार्धक्य. अशी साधी सोपी व्याख्या आहे, साधी सोपी व्याख्या. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम, शौर्याचा अहंकार असतो पण अहंकार नसेल तरच शूरामी वंदिली, नाहीतर नाही, नाहीतर नाही. दानम, दानाचा अहंकार. अहो किती किती अहंकार. परवा एक गृहस्थ इथला मंदिराच्या बाहेर बोल म्हणाल की मला इथे या देवळाला देणगी द्यायची, पण माझी पाठी लागली बाई. म्हटलं किती देणार, त्याप्रमाणे पाठी लागेल. काही नाही, 25 रुपये पेटीत टाकून दे. अरे असे अनेक जण आहेत, हजारोंनी देतात, पण ते म्हणतात की नको आम्हाला नाव नको. कशाला दानाचा अहंकार हवाय? दानं अनेक प्रकारची आहेत, सत्पात्र दान, कुपात्र दान, इच्छित दान, गुप्त दान, मतदान, अनेक प्रकारची दान. पण सत्पात्र दानेन भवेत धनाढ्यो, धनर प्रकर्षेण करोति पुण्यम, पुण्यादवश्यम त्रिदिवम प्रयाती पुनर्धनाढ्यो पुनरेव दानी. गाईला चारा घालणं हे सत्पात्र दान, कारण त्यापासून दुधाची उत्पत्ती आहे. पण तेच दूध सापाला पाजणं हे कुपात्र दान, कारण त्यापासून विषाची उत्पत्ती आहे. कुपात्र धानेन भवेत दरिद्री, दारिद्र्य दोषेण करोति पापम, पापादवश्यम नरकं प्रयाती पुनर्दरिद्री पुनरेव पापी. याकरता सात गोष्टी ज्या आहेत, या सात गोष्टींचा अहंकार असतो म्हणून सांगितलं की नको. शेवटची गोष्ट तर तपाचा अहंकार किती झाला चांगदेवाना, पण सगळा अहंकार उतरवला गेला. म्हणून भगवंत अहंकार नको. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. भगवंता त्यांचं तू कल्याण कर ज्यांच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. आता परत एकदा अभंग पहिली ओळ आणि दुसरी ओळ बघा. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, कल्पापर्यंत आयुष्य हवंय मग काय करा. माझी या सकळा हरीची या दासा, हरीचे दास व्हा कल्पापर्यंत आयुष्य लाभेल. कल्पनेची बाधा नको असेल तर संत व्हा, कल्पनेची बाधा होणार नाही. अहंकार नको असेल तर विष्णुदास व्हा, म्हणजे अहंकार येणार नाही. पण हे बुवा तिने कठीण आहे, हे सगळं कसं काय जमणार. संत व्हायचं, विष्णुदास व्हायचं, हरिदास व्हायचं, मग तेही जमत नाही. मग साधा सोपा मार्ग जो आहे तो मार्ग दाखवला. नामा म्हणे तया असावी कल्याण, कल्याणाची इच्छा आहे तर म्हणून तर एवढा सगळा प्रयत्न. मग एकच करा, ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्यांच्या मुखात पांडुरंगाचं नाव आहे त्याचं कल्याण नक्कीच झालं म्हणून नामदेव महाराज या पूर्व पद्यात लिहितात. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळ, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळ, आकल्प आयुष्य. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळ, माझी या सकळा हरीची या दासा, माझी या सकळा हरीची या दासा. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळ, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा नला गो राजसा, अहंकाराचा वारा नला गो राजसा. माझी या विष्णुदासा भाविकासी, माझी या विष्णुदासा भाविकासी, माझी या विष्णुदासा. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळ.
कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करू आणि मग चरित्राकडे वळू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की जय. भगवान श्री हरिहरेश्वर महाराज की जय. मंगलमूर्ति दिलीप राजाने वसिष्ठ महामुनींना प्रश्न विचारला की हरिहर तीर्थ पृथ्वीवरती कसं निर्माण झालं, हरि आणि हराचा अतर्क असा योग मिलाप कसा घडून आला. त्याकरता वसिष्ठांनी जी कथा सांगितली ती कथा अशा प्रकारची. आसीत कल्पे पुरा पद्मे दैत्यो नाम महाबल तस्य अनुजो अतिबलो महाबल पराक्रम पद्मकल्पी अवनीही त्रस्त झाली. पद्मकल्पी अवनीही त्रस्त झाली. पद्मकल्पी अवनीही त्रस्त झाली. धर्मकर्मी कृत्यास बाध आली. धर्मकर्मी कृत्यास बाध आली. असुर महाबळ त्रासी सज्जना सुर महाबळ त्रासी सज्जना. असुर महाबळ त्रासी सज्जनाला बंधु अति बल तो साथ करी त्याला. बंधु अति बल तो साथ करी त्याला. अतिबळ आणि महाबळ दैत्यानी सर्व विश्व जेते विश्वपालक ग्रंथ. पद्मकल्पामधली ही कथा आहे. तेव्हा ब्रह्मा हरी आणि हर हे त्यांच्याशी युद्ध करण्याकरता आले. विनाश करण्या या दैत्याचा विनाश करण्या या दैत्यांचा हरिहर ब्रह्मा विनाश करण्या या दैत्याचा हरिहर ब्रह्मा आले. मोहित करुणी मायेने त्या 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 मोहित करुणे मायेने त्या मुक्तिपदाला नेले. साधूजी राजा राम कहोजी. अतिबळाचा वध केला
आणि आपल्या भावाला ठार मारणाऱ्या या देवांचा समाचार घेण्यासाठी महाबळ दैत्य धावून आला. तोही कोणाला आटपेना आणि मग सर्वांनी मायेची प्रार्थना केली. तेव्हा मायेने मोहित झालेला महाबळ दैत्य देवांना शरण गेला. तो म्हणतोय, सूर्यश्रेष्ठानं मी प्रसन्न झालोय, काय पाहिजे तो वर मागून घ्या. याला म्हणतात दैत्य. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, तुला आमच्या हातून मृत्यू यावा हाच आमचा इष्टवर आहे. याप्रमाणे हरिहर ब्रह्माने दोनही दैत्यांना मोक्षबदाल नेलं आणि याचे वास्तव्य त्यांच्या देहावरती राहिलं. सर्वांना सुखशांती सुखस्वास्थ्य प्राप्त झालं, परंतु ते चिरंतन लाभावं चिरंतन लाभावं याकरता सर्वांनी विनंती केली की एखादा महायज्ञ या ठिकाणी करावा. मग यजमान कोण? मग ब्रह्मदेवांना सांगितलं की आपणच यजमानपद भूषवा. विष्णू महेशादी देव इंद्रादी लोकपाल सिद्ध साधक यक्ष नाग किन्नर नग सर्व आनंदित होऊन त्या ठिकाणी जमा झाले. मुहूर्त ठरला. ब्रह्मदेवाची पत्नी देखील सावित्री तीही त्या ठिकाणी आलेली आहे. तिने तो यज्ञ सामुग्रीचा अपूर्व असा थाट पाहिला आणि मोहित झाल्याने विचार करते की याकरता या यज्ञाकरता आपल्या रूपाला साजेल असा शृंगार करायला काही हरकत नाही आणि म्हणून ती शृंगार करण्याकरता बसली. अहो पण किती वेळ, काही वेळेचं काळाचं काही महत्त्व आहे की नाही? आणि असं होता तर यज्ञ मुहूर्त टळतो की काय? पुरोहितांना शंका निर्माण झाली. त्यांनी सावित्रीला बोलावणं पाठवलं, पण सावित्री साजशृंगार करण्यात मग्न होती. तिने दुर्लक्ष केलं. पुरोहित परत परत बोलवत आहेत, पण तरी देखील सावित्री सती परिणच आली, सावित्री सती परिणच आली, सावित्री सती परिणच आली, सावित्री सती परिणच आली, शृंगारातची मग्न झाली, शृंगारातची मग्न झाली, मुहूर्ताची घटिका भरली काही सुचेना तेव्हा. परत परत बोलावणं पाठवून देखील सावित्री येईना, ती शृंगार करते. महाविष्णूंना विचारलं काय करावं, यज्ञाची जर का वेळ टळली घटिका टळली तर फार मोठं संकट आपल्यावरती येईल. तेव्हा महाविष्णूंनी जवळ असलेल्या ब्रह्मदेवाची कनिष्ठ पत्नी गायत्री देवीला सांगितलं की बस पाटावर, आपण कार्याला सुरुवात करू, पण सावित्री रागावली तर ते मी पाहून घेईन. महायागाला सुरुवात झाली. मंगलवाद्य वाजू लागली. देवाधिकांनी जयघोष केला आणि हा ना सावित्रीच्या कानावरती गेला. विचार करते, अरे अचानक मंगलवाद्य वाजतायत, जयघोष होतोय, काय आहे तरी काय? आणि म्हणून ती बाहेर येऊन पाहते, तो काय यज्ञ सुरू झालेला आणि ब्रह्मदेवाच्या शेजारी गायत्रीला बसलेलं पाहिलं मात्र. आणि ती महाविष्णूने विचारते, कोणी हे केलं, तिला बसवण्याचा अधिकार काय, कोणी सांगितलं? यांनी सांगितलं की मीच सांगितलं. मुहूर्ताची वेळ जर का टळली असती, घटिका टळली असती तर काय झालं असतं याची तुला कल्पना आहे? पहा पहा म्हणाले, तू हा सल्ला दिलास, अरे धर्मज्ञ सभासदांची दृष्टी देखील धर्मभ्रष्ट झाली. अरे यज्ञाचं मुख्य अंग जी धर्मपत्नी, तिच्या वाचून हा यज्ञ चालवित आहात. गायत्री ही देखील पत्नीच आहे ब्रह्मदेवाची, आहे ठीक आहे, परंतु मी असताना एक लक्षात ठेवा, तुम्ही माझा अपमान केला आहे तेव्हा तुम्ही सर्वजण जलरूप व्हाल. या महाविष्णूने माझ्याविरुद्ध सल्ला दिला, सल्ला मसरत केली, तोही तो जलरूप होईल. ही नष्टा गायत्री, तिलाही नदीचं रूप प्राप्त होईल. सर्वांनाही सावित्री शाप देऊ लागली. आणि मग मात्र सावित्रीचा शाप ऐकूनी, सावित्रीचा शाप ऐकूनी, सावित्रीचा शाप ऐकूनी, देव बोलता झाला जाणार, देव बोलता झाला जाणार, देव बोलता. सावित्रीचा शाप ऐकूनी, सावित्री
चा साहेब स्वकर्तव्याला विसरलीस तू कर्तव्याला स्वकर्तव्याला स्वकर्तव्याला विसरलीस तू स्वकर्तव्याला विसरलीस तू स्वकर्तव्याला विसरलीस तू स्वकर्तव्याला विसरलीस तू शाप देतसे मजला शाप देतसे मजला मजला सावित्रीचा शाप ऐकुनी सावित्रीचा शाप ऐकुनी देव बोलता झाला झाला देव बोलता महाविष्णू म्हणतात स्वकर्तव्याला विसरलीस मुहूर्त टळतो की काय अशा संकटात घातलंस हे धर्म खरी आहे ते योग्य वेळी योग्य रीतीने घडलं पाहिजे पण ते न करता आम्हाला शाप देतेस मग ऐक मीही तुला शाप देतो तूही नदीरूप होशील आणि पश्चिम समुद्राला जाऊन मिळशील एकमेकांना शाप दिल्यानंतर दोनही पक्ष संकटात पडले काय करावं तेव्हा आता विचारायचं कोणाला तेव्हा वेदांचा आधार घेतला वेदांना विचारलं की आम्ही काय करावं आणि वेद मार्ग दाखवत आहेत लोकांच्या कल्याणाकरता त्यांना पवित्र करण्याकरता आपण सर्वजण जलरूप व्हा आणि समुद्राकडे वाहत जा वेदाचं म्हणणे जे ते वेदाचं म्हणणं मान्य केलं आणि सर्व देव जे ते जलरूप झाले आणि पश्चिम समुद्राकडे वाहू लागले सावित्री निघाली इकडे भगवंतानी भगवान गोपाळकृष्णांनी सावित्रीची चूक पटवून दिली तिची गाठ घेतली आणि तिला विचारलं हे काय असं तू कसं वागलीस तेव्हा सावित्रीने सांगितलं की चूक झाली खरी मला कळलंय परंतु आता माझ्या हातून असाच एक महायाग व्हावा अशी इच्छा आहे भगवान म्हटलं चिंता करू नकोस तसंच होईल तिचं समाधान केलं आणि तेव्हा हरिहरांबरोबर क्षणभर विचार करून त्या दोघांनी पर्वतरूप धारण केलं त्यालाच हरिहर हे सुखद नाव जे ते प्राप्त झालं सर्व देवांना आश्चर्य वाटलं की हा नवीन पर्वत कोणता तेव्हा भगवान हरासह हरी प्रगट झाले तेव्हा सर्व देवांनी हरिहराची स्तुती केली हरिहरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाला पुन्हा एकदा उत्तम यज्ञ करण्याकरता आज्ञा केली ब्रह्मदेवाने देखील संतुष्ट मनाने यज्ञाचा संकल्प केला ब्रह्मदेवांनी खूप खणून त्यातील दिव्य पाण्याने स्नान केलं म्हणून त्याला ब्रह्मकूप असं नाव पडलं सावित्रीचा मोठा सन्मान केला गेला भगवान महाविष्णूंनी सावित्रीला सांगितलं या यज्ञात सर्वांना क्षेम होईल असंच काहीतरी कर सावित्रीने कबूल केलं यज्ञाला सुरुवात झाली पण महाविष्णू परत म्हणतात की एकच कर एक कमतरता आहे या यज्ञात जर का गायत्रीला जर का बोलवलंस तर तुझा मोठा सन्मान होईल तेव्हा सावित्रीने गायत्रीला तू प्रगट हो अशी विनंती केली आणि असं म्हणताच गायत्री देवी देखील प्रगट झाली ब्रह्मदेव सावित्री गायत्री सर्व देव ऋषीमुनी सज्जन या सर्वांनी तिला पाहिलं आणि वंदन केलं मोठ्या थाटाने यज्ञ सुरू झाला व नवे नवे यज्ञ पूर्णत्वाला गेला देखील यज्ञ देता आहुती सुस्वभावे यज्ञ देता आहुती सुस्वभावे यज्ञ देता आहुती सुस्वभावे देवता ही संतुष्ट हो स्वभावे देवता ही संतुष्ट हो स्वभावे यज्ञ देता आहुती सुस्वभावे यज्ञीय देवता प्रगट झाली सर्व देवांचा सन्मान केला गेला आणि इतक्या चमत्कार झाला कसला चमत्कार आकाशातून काहीतरी भयंकर असा नाद करत चक्राकृती काहीतरी अशी एक आकृती येत होती ते पाहिलं मात्र
सर्व देव जे ते भयभीत झाले. महाविष्णूंना विचारलं, हे काय आहे, कसलं संकट येतंय, यज्ञ नीट झाला नाही का, पूर्णत्वाला गेला नाही का? आहे म्हणाले, यज्ञ पूर्णत्वाला गेलाय, परंतु या ठिकाणी हे जे येतं हे माझं सुदर्शन चक्र आहे. हरिहरेश्वर हे अतिउत्कृष्ट क्षेत्र आहे, त्यामुळे मी सुदर्शनाचं स्मरण केलं, हे इथे सदैव राहील आणि या जागेला चक्रतीर्थ असं म्हटलं जाईल. ब्रह्मा हरिहराने सर्व ऋषीमुनींना इच्छित वर मागा असं म्हटलं तेव्हा आदिमाता पार्वतीसह तुम्ही विधी हरिहरासह या ठिकाणी पर्वतरूपाने वास करावा. जे कोणी प्रसंगावशात यात्रा करतील त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. तेव्हा ब्रह्मा हरिहर म्हणाले, आम्ही हरिहरेश्वर या नावे प्रसिद्ध होऊन आमच्या दर्शनास येणाऱ्यांना सर्व वस्तूंचा लाभ करून देऊ, आम्ही इष्टसिद्धी साधून देऊ, असे म्हणून त्या मुनींच्या पुढे एक महापुरुष प्रकट झाला. याने विचारलं, आता हे आणखीन नवीन काय? ते म्हणाले की होय, भिऊ नका, मीच हरिहरेश्वर आहे. पिशाच्य योनीला गेलेल्या किंवा केळसवाण्या योनीत पिचत असलेल्या जीवांना हे तीर्थक्षेत्र गती जाईल, पूर्वजांचा उद्धार होईल. शुक्लतीर्थासारखं तीर्थ या पृथ्वी तलावरती दुसरं नाही, हरिहरेश्वरासारखं दैवतही इतरत्र नाही. या क्षेत्राचं मनोभावे दर्शन घेणाऱ्यांची आधी व्याधी जरा जन्म दुःख यापासून रक्षण होईल. कलिकाळाला देखील भगवंताने धाक घातलेला आहे. वेध नकोत, प्रते नकोत किंवा पदे नकोत, हरिहर स्थळवास घडला म्हणजे सर्व काही मिळालं. तो विश्वेश आहे. जिथे काशी आहे तिथे भगवान आहेत, द्वारका आहे तिथे माधव आहे, जिथे तीनही देव आहेत तेच प्रयाग, तेच हरिहरेश्वर. यापेक्षा वेगळं आणखीन काय? हरिहरेश्वर क्षेत्र जे याकरता प्रसिद्ध आहे, जो कोणी या ठिकाणी दर्शनाकरता जाईल त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भगवान दर्शन देतात, आणि ते भक्त काय म्हणतो आपल्याला माहिती आहे का? पाहिले हरिहराचे पाय, पाहिले हरिहराचे पाय, समुद्र काठी निवास करी दे, समुद्र काठी निवास करी दे, समुद्र काठी निवास करी दे, जगताची ही माय, पाहिले हरिहराचे पाय, पाहिले हरिहराचे पाय, महायाग तो सफल झाला, महायाग तो सफल झाला, महायाग तो सफल झाला, सावित्रीचा कोप निवाला, सावित्रीचा कोप निवाला, सावित्रीचा कोप निवाला, हरिहर ब्रह्मा ये कुनी दाविती, हरिहर ब्रह्मा ये कुनी दाविती, सौख्याचा तो उपाय, सौख्याचा तो उपाय, पाहिले हरिहराचे पाय, पाहिले हरिहराचे पाय, चक्र सुदर्शन येत पातले, चक्र सुदर्शन येत पातले, चक्र सुदर्शन येत पातले, चक्रतीर्थ हे पावन झाले, चक्रतीर्थ हे पावन झाले, चक्रतीर्थ हे पावन झाले, पर्वत रूपे दर्शन देई, पर्वत रूपे दर्शन देई, देवांचा समुदाय, देवांचा समुदाय, पाहिले हरिहराचे पाय, पाहिले हरिहराचे पाय, दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे, दर्शन घेऊन कृतार्थ व्हा, आ
दर्शन घेऊनी कृतार्थ व्हावे भक्तजनांचे सार्थक व्हावे भक्तजनांचे सार्थक व्हावे भक्तजनांचे सार्थक व्हावे तरुणी जावे मंगल व्हावे तरुणी जावे मंगल व्हावे देतो दान पसाय देतो दान पसाय पाहिले हरिहराचे पाय पाहिले हरिहराचे पाय समुद्र काठी निवास करी दे समुद्र काठी निवास करी दे समुद्र काठी निवास करी दे जगताची ही माय पाहिले हरिहराचे पाय पाहिले हरिहराचे पाय पाहिले हरिहराचे पाय शास्त्रात काय सांगितलंय शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको वेदाभ्यास नको व्रते मुख नको तिवरे तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टास शंकू नको ज्याची या स्मरणे पतित दरदी तो शंभू सोडू नको भगवान हरिहरेश्वर या ठिकाणी आपल्या कल्याणाकरता आहेत आपण जावं आणि मागावं काय मागावं जे नामदेवाने मागितलं तेच मागावं परमेश्वर द्यायला बसलाय बघता आपण गेलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आकल्प आयुष्य व्हावे आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळ हरिजिया दास माझिया सकळ हरिजिया दास आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आकल्प आयुष्य कल्पने जीवाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा रागो राजसा अहंकाराचा वार न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी आकल्प 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 आयुष्य वावे तया कुळ आकल्प आयुष्य म्हणे तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग आकल्प आयुष्य आकल्प आयुष्य आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आकल्प आयुष्य पंढरीनाथ महाराज की जय भगवान श्री हरिहरेश्वर महाराज की जय भगवान श्री कालभैरव महाराज की जय नम पार्वतीपदे हर हर महादेव मंगलमूर्ति मोह